अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज मी आपल्याला व्यापाऱ्यांसाठी दुकानदारांसाठी की जी स्वामी सेवा आहे त्याच्यामुळे आपली आर्थिक प्रॉब्लेम आहे तो हळूहळू सॉल्व होईल। कधी कधी दुकान चालतं, कधी कधी नाही चालत, बिझनेस ग्रो होतो कमी कमी होतो, आणि चांगला बिझनेस चालताना अचानक तो बंद पडतो, ठप्प पडतो। त्याच्यासाठी स्वामी सेवा कोणती करायची त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। कसं असतं, आपण कोणताही व्यापार करतो, बिझनेस करतो, जॉब करतो, तर त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं देवघर। आपलं देवघर आपण तपासलं पाहिजे। आपल्या देवघरामध्ये कुलदेवता कुलदेवत हे असलं पाहिजे। कुलदेवतेचे टाक खंडोबाचे टाक हे असले पाहिजे आणि बाकी देव डबल डबल देवी घरामध्ये नसायला पाहिजे। हे बेसिक गोष्ट सांगतो मी आपल्याला। देवी आणि देवीचा वर्षातून एकदा आपला मान सन्मान झाला पाहिजे। आपली कोणतीही देवी असेल, तुळजापूरची देवी असेल, माहूरची देवी असेल, वणीची सप्तशृंगी असेल, कोल्हापूरची देवी असेल, ह्या साडेतीन शक्तीपैकी जी देवी असेल त्याचा जो मान सन्मान आहे तो वर्षातून झालाच पाहिजे। फक्त लग्न ठरलं, लग्न झालं म्हणून जायचं तसं नाही। तिथं आपण वर्षातून एकदा तरी गेलं पाहिजे। अकरा अलंकार, साडी चोळी वेणी वणी मणी मंगळसूत्र विरोधे जोडवे हे अकरा अलंकार देवीचे ते आपण घेऊन जायला पाहिजे। तिथं अभिषेक करायचा, घरी आल्यानंतर सवाष्ण कुमारिका जीव घालायची, हे प्रत्येक वर्षी आपण करायला पाहिजे। त्याच्यासोबत आपल्या देवघरामध्ये एक्स्ट्रा जे देव असेल ते सगळे एक्स्ट्रा देव असेल ते आपण विसर्जन करायचे। साखरेचं नैवेद्य दाखवून आपण विसर्जन करायचे। घरामध्ये शांतता पाहिजे। आपल्या किचन वॉटर काही प्यायचं पाणी ठेवलेलं असेल ते काढून घ्यायचं। मग त्यामध्ये घरामध्ये वादविवाद आजारपण ह्या गोष्टी नाही होणार। दुसरी गोष्ट, जिथं आपला बिझनेस असेल त्या बिझनेसच्या ठिकाणी आणि बिझनेसच्या बाहेरच्या ठिकाणी काही विनाकारण जे वस्तू आहे ते ठेवायच्या नाही। कारण की भरपूर मी शॉप बघतो, दुकान बघतो, भरपूर ठिकाणी जास्त वस्तू ठेवलेल्या असतात, ज्या एक्स्ट्रा वस्तू असतात, जास्त सामान्य ठेवायचं, जास्त गर्दीने ठेवायची। दक्षिण दिशा आहे ना, जेवढी दक्षिण दिशा तुम्हाला जड करता येईल तेवढी दक्षिण दिशा जड करायची। दक्षिण दिशा जड केली तर आपला जो त्रास आहे तो होत नाही। आणि आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर जास्त आपण जे कोहळा आहे, कोहळा भरपूर जण लावता, चांगली गोष्ट आहे। कोहळा लावल्यानंतर तो लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचा, नुसता कोहळा लावायचा नाही। मी भरपूर ठिकाणी बघितलं, दुकानामध्ये भरपूर दुकानं बघितले तर कोहळा ओपन असतो, ओपन कधीही ठेवायचा नाही। कोहळ्याला स्वस्तिक काढायचं, कुंकू आणि स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर एक वेळा काल भैरवष्टक म्हणायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि लाल कपड्यामध्ये गुंडाळून कोहळा हा बाहेर लावायचा असतो। हे दर अमावस्याला करा किंवा एक अमावस्याला केलं तर चालेल, दर अमावस्याला करा, काही प्रॉब्लेम नाही आहे। खराब झाला तर चेंज करा, जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत राहू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही। आता दुकानामध्ये एक्स्ट्रा जे सामान आहे, दुकान कधीही स्वच्छ असावं आपलं। दुकानामध्ये सेंट आहे हे करायचं, दुकान कधीही स्वच्छ असावं। दुकानामध्ये कोणकोणते फोटो ठेवायचे, दुकानामध्ये आपली जी कुलदेवता आहे, आपली कुलदेवता आहे त्याचा फोटो ठेवावा आणि महाराजांचा फोटो ठेवायचा। महाराजांचा फोटो हा दर्शनी भागात ठेवायचा, म्हणजे जे कस्टमर येतील त्यांना दिसला पाहिजे असा फोटो ठेवा। म्हणजे आपण समोर बसावं आणि आपल्या मागं फोटो ठेवा, कोणत्याही दिशेने ठेवा, तसं काही बंधन नाही आहे। आपण जेव्हा बसणार तेव्हा दुकानामध्ये गेल्यानंतर पहिले साफसफाई करायची। साफसफाई केल्यानंतर दर शनिवारी किंवा दर अमावस्याला हातामध्ये पिवळ्या मोहरी घ्यायच्या, काल भैरवष्टक स्तोत्र म्हणायचं आणि त्या पिवळ्या मोहरी दुकानाच्या आतमध्ये पण टाकायच्या। दुकानामध्ये वादविवाद किरकिर ह्या गोष्टी करायच्या नाही। दुकानामध्ये आपण अखंड नामस्मरण आहे ते महाराजांचं करायचं, श्री स्वामी समर्थ हे कोणीही करू शकतं। आणि व्यंकटेश स्तोत्र मराठी हे सकाळी साफसफाई झाल्यानंतर, आपलं सगळं काम झाल्यानंतर आपण महाराजांना आपण हार घालू शकता किंवा उदबत्ती लावू शकता, उदबत्ती पण लावायची। आणि व्यंकटेश स्तोत्र मराठी हे वाचायचं, हे सकाळ संध्याकाळ दोन टाईम वाचायचं। आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायचा, आपण दुकानामध्ये कंटिन्यू दिवा लावलेला पाहिजे, कंटिन्यू लावा किंवा सकाळी एकदा लावा, संध्याकाळी एकदा लावा दिवा। व्यंकटेश स्तोत्र श्री सूक्त 16 वेळा श्री सूक्त हे घ्यायचं।
आपण आता एवढी सेवा केली ना, आता आपण म्हणणार की आम्ही सेवा करतोय, मग कस्टमर मध्ये मध्ये येतील, येऊ द्या. कस्टमर हे आपल्यासाठी भगवान आहे, कस्टमर हे आपल्यासाठी देव आहे. तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी असेल, कस्टमर म्हणजे देव आहे, देवच येतोय ना. आपण ती स्वामीचरित्र असेल काही वाचत असेल ते बाजूला ठेवायचं, त्यांचं काय इच्छा आहे त्यांना द्यायचं आणि डबल आपण जागेवर बसून करून घ्यायचं. म्हणून कोणतीही गोष्ट करताना मनापासून करायची. कोणी कोणतं यंत्र दिल किंवा काही गोष्ट दिल तर आपण ते ठेवायलाच पाहिजे असं काही गोष्ट नाही आहे. आपलं स्वभाव, आपलं वागणूक, आपले व्यवहार, आपण सर्व्हिस कशी देतो समोरच्याला त्याच्यावर खूप डिपेंड असतं. आपलं बोलणं हे सगळ्यांशी चांगलं पाहिजे. कारण की असे पण बघितले, लांब जरी दुकान असलं ते म्हणताना ते दादा किंवा ते काका ते मामा ते खूप छान बोलता, म्हणजे त्याच्यामुळं लोक तिथं जाता. आणि लोकांना सजेस्ट करायला शिका. तुमच्या दुकानामध्ये याच्या बिझनेसमध्ये कोणी जरी आलं, तुमच्याकडून जेवढं तुम्हाला सजेस्ट करता येईल चांगल्या गोष्टी लोकांना सांगावा. त्यांनी विचारलं नाही तरी पण सांगा, माझं तर मत आहे, विचारलं नाही तरी पण सांगा. कारण की एक गोष्ट त्यांनी विचारली, तुम्ही त्यांना पर्याय ठेवा आणि जेवढं तुम्हाला सांगता येईल चांगली गोष्ट. कारण की दुसऱ्याला ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं ना की कमी होतं. त्या माणसाने एक गोष्ट घ्यायची असेल, तुम्ही त्या प्रकारच्या चार गोष्टी त्यांना सांगा. मग त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये विचार येतील, ते विचार करू शकतील. तुम्ही एक ना एक गोष्ट करून नाही विचारा. त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र मराठी आहे ते रोज आपण वाचायचं. व्यंकटेश स्तोत्र मराठी जेवढं, जेव्हा कस्टमर नसेल, कोणी नसेल, दुकान शांत असेल, तर व्यंकटेश स्तोत्र मराठी हे आपण हमखास वाचायचं. आपल्याला बसायला वेळ भेटणार नाही. व्यंकटेश स्तोत्र आपण जर वाचलं ना कंटिन्यू, आपल्याला बसायला वेळ भेटणार नाही, एवढे कस्टमर येतील आपल्याकडं. आणि हे मनापासून आपली श्रद्धा, भक्ती, विश्वास हाच याच्यावर रामबाण उपाय, दुसरा काहीच नाही. महाराजांचा जप. अजून एक, आपली जी देवी असते त्या देवीला दर शुक्रवारी गजरा व्हायचा, मनोकामना करायची, गजरा व्हायचा. आपल्या आजूबाजू जेवढे मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, महादेवाचं मंदिर, कोणतंही मंदिर असेल, त्यांना दर आमोशाला एक तेलाची बॅग तिथे ठेवून द्यायची आणि वापस येऊन जायचं. एक तेलाची बॅग ठेवायची, थोडं द्या, कमी द्या, तुमच्या याने जेवढं तेल देता येईल तेवढं ठेवून द्यायचं मारुती मंदिरात, शनीच्या मंदिरात, आणि वापस यायचं. दर आमोशाला आपल्या दुकानाचा उतारा काढायचा. कोणीही नसताना, दुपारच्या वेळेस कोणी नसतं, संध्याकाळच्या वेळेस कोणी नसतं, नारळ घ्यायचं, सात वेळा दुकानाच्या बाहेरून उतरायचं, ते नारळ कचऱ्याच्या याच्यात टाकून द्यायचं. नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचे. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ आहे ना, हा नवनाथ महाराजांचा मंत्र आहे, तो सात वेळा म्हणावा, नारळ उतरून टाकून द्यायचं. आणि आपण ज्या बिझनेसमध्ये बसतो तिथं कधीही निगेटिव्ह बोलायचं नाही. तुम्हाला कोणी विचारलं काही जर गेलं, किती बिझनेस झाला, काय झालं, हे जास्त गोष्टी कोणाला सांगायच्या नाही. कारण काय होतं, भरपूर जणं सगळ्या गोष्टी सगळ्याला सांगून टाकतं आणि त्याच्यामुळे आपला बिझनेस कधीकधी खूप चालतो, कधीकधी चालतच नाही. मग त्याच्यामुळे दर आमोश्याला नारळ उतारा आपण अवश्य करावा. आणि दुकानामध्ये जास्तीत जास्त गोमित्र शिंपडावं आपल्याला जर वाटलं तर, दुकानामध्ये गोमित्र अवश्य शिंपडावं. जेवढं आपण दुकान स्वच्छ ठेवाल, जेवढं दुकानामध्ये सामान कमी ठेवाल, आपल्या समोरच्या बाजूला, दुकानाच्या समोरच्या बाजूला जास्त कचरा या गोष्टी ठेवू नका. दक्षिण दिशा जड करा आणि आपला चेहरा हसतमुख पाहिजे, ना की नुसतं धरून आणल्यावाने. तसं नाही, प्रत्येकाशी आपण हसून बोललं पाहिजे, जेवढं जमेल तेवढं हसून बोला. कारण की कस्टमर देव असतो, हे मला सांगायची वेगळी गोष्ट नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना सुज्ञ आहात. आपण कस्टमर देव आहे आणि मनापासून जी सेवा, जेवढा जेवढी जास्त सर्व्हिस तुम्हाला देता येईल तेवढी सर्व्हिस द्यायची. मी भरपूर दुकानामध्ये याच्यामध्ये बघतो, ते एक्स्ट्रा सांगता, म्हणजे आपल्याला जे पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त पण सांगता आणि मदत करता. मदत केल्याने माणूस कसा असतो, अट्रॅक्ट होतो. आणि सेवा आपल्या घरच्याने, आता ही झाली दुकान, त्यांनी सेवा, त्यांच्या मिसेसनी मुलींनी कोणती सेवा करायची, त्यांनी व्यंकटेश स्तोत्र मराठी हे जास्तीत जास्त घरामध्ये वाचायचं, श्री सूक्त जास्तीत जास्त घरामध्ये वाचायचं, काल भैरवाष्टक स्तोत्र आहे ते घरामध्ये जास्त वाचायचं, स्वामीचरित्र वाचू शकता, दुर्गा सप्तशतीचे रोज दोन अध्याय वाचू शकता, आणि गुरुचरित्राचा, ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्राचा रोज एक अध्याय आपण घरी वाचू शकता. त्याला कोणतेही नियम नाही, कोणतेही बंधन नाही. म्हणून ह्या गोष्टी जर आपण पाळल्या आणि मनामध्ये शांतता ठेवून, आपली जास्त जेवढा बिझनेस होते ते जर जास्त कोणाला न सांगता मनापासून जर आपण केलं, तर आपल्याला जी सेवा आहे ती सेवा 100% फलदायी होते. कारण की व्यंकटेश स्तोत्रामध्ये, बालाजीमध्ये एवढी ताकद आहे, एवढं आहे की भरपूर लोकांचे अनुभव येतात. ते म्हणतात, दादा आमचं दुकान पहिले चालत नव्हतं, आम्ही व्यंकटेश स्तोत्र कंटिन्यू वाचतोय, तर आम्हाला आता बसायला वेळ भेटत नाही. कस्टमर गेल्यानंतर तुम्ही वाचा, मध्ये मध्ये आलं तरी वाचा, फक्त वाचन
हे महत्त्वाचं आहे, ना की आपण ज्या जागी बसतो तिथं लक्ष्मी असती, आपण जिथं बसता ती लक्ष्मी आहे हे गोष्ट लक्षात ठेवा। म्हणून तिथं वादविवाद भांडणं ह्या गोष्टी कधीही करायच्या नाही। मन शुद्ध ठेवायचं, मन प्रामाणिक ठेवायचं। मन प्रामाणिक असेल, मन शुद्ध असेल तर देव तुमच्यासोबत असतो, गुरु तुमच्यासोबत असतो। आणि अखंड नाम जप जर केला तर महाराज तुमच्यासोबत असता। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।